आपण बघितलं की अक्षरशः मान शर्मेने खाली जाईल अशी घटना घडली. परवा कळलं 8 माणसं आहेत आरोपी आणि आता सकाळी कळलं की जवळपास 13 ते 14 लोक आहेत. खरं आज पुणे पोलिसांचं कौतुक आहे की त्यांनी अतिशय चांगली कामगिरी करत यात 14 जणांच्या मुसक्या आवळल्या. पुणे पोलिसांबरोबरच रेल्वे पोलिसांचंही कौतुक करायला पाहिजे की त्यांनी त्या ठिकाणी चंदीगडला जात असताना तिथं पोहोचण्याच्या आधीच त्या मुलीला ताब्यामध्ये घेतलं आणि तिला सुखरूप जे आहे ते पुण्यापर्यंत आणण्याचं त्या ठिकाणी काम केलं आहे. आपण बघितलं की विकृती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आता सी पी सरांशी आमची हीच चर्चा झाली की क्राईमचं स्वरूप बदलत चाललं आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या कामाची मोडस ऑपरेंटी जी आहे ती पण कुठंतरी बदलावी लागते की काय अशा घटना समोर येत आहेत. रोजच इतक्या वाईट आणि विचित्र पद्धतीच्या घटना लहान मुली आणि महिलांच्या बाबतीत येत आहेत की त्याच्यावरती रिॲक्ट काय व्हावं हा एक प्रश्न होतो. असं वाटतं ही माणसं आहेत की ही हैवान आहेत. ज्या पद्धतीने म्हणजे जी माहिती मला मिळाली त्या बोलतानाही लाज वाटते मला की त्या 14 आरोपींपैकी जवळपास 12 जणं हे विवाहित होते, त्यांना मुलं आहेत, त्यांना संसार आहे, त्यांना परिवार आहे आणि असं असताना एका 14 वर्षाचीच मुलगी आहे तिच्यासोबतचा असा प्रकार करताना किंवा जो काही प्रकार झाला त्यांना काहीच कसं काही वाटलं नाही म्हणजे शब्द नाही आहेत. पण आज एवढं मात्र नक्की सांगता येईल की पुणे पोलिसांनी आणि रेल्वे पोलिसांनी उत्तम अशी कामगिरी केलेली आहे आणि त्याबद्दलच मी त्यांना भेटायला आले होते. रेल्वे स्टेशन रेल्वे कर्मचारी 2 आहेत आणि 4 वेगळ्या ठिकाणी जर त्या मुलीला अत्याचार केला असतील तर मग लोहमार्ग पोलिसांनी पोलिसांचं पेट्रोलिंग काय करत होते. नाही, मला हेच म्हणायचं आहे की या 2 दिवसांमध्ये जी बातमी समोर आली ती परवाच आली आहे आणि परवा बातमी समोर आल्या आल्या 8 आरोपी जे आहेत ते त्या ठिकाणी पकडले गेले आणि त्यानंतर आजच्या सकाळी 14 आरोपी पकडले गेले. एक आरोपी मिळाल्यानंतर म्हणजे 6 असे टोटल 14 एक लीड मिळाल्यानंतर त्याच्यावरती लूज न पडता जे कंटिन्यूअस तपास केला गेला आणि त्याच्यातून जे धागेदोरे समोर आले आणि ताबडतोब त्यांना अटक झाली. आज 10 दिवस त्यांना PC आहे आणि त्यामुळे मला असं वाटलंय की 14 लोकांना 2 दिवसाच्या आत त्यांच्या मुसक्या आवळल्या जाणं मला वाटतं ही सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे. समाजामध्ये सुद्धा एक स्ट्रॉंग मेसेज याने जाईल असं मला वाटतंय. मगाशी आमची हीच चर्चा झाली की ज्या पद्धतीने हे क्राईम होत आहेत, ज्या पद्धतीने हे अन्याय अत्याचार घडत आहेत त्याचं स्वरूपसुद्धा फार वेगळं वेगळं आहे. या केसमध्ये पॉक्सो आहे कारण मुलगी लहान आहे, त्यामुळे चार्जशीट फाईल करणं, त्या ठिकाणी ते उभं करणं याच्यासाठी वेळेची मर्यादा आहे. पण ज्या काही दत्तवाडीसारखी जी 2 महिन्यापूर्वीची केस आहे तिचं आता काय झालं, किंवा ज्या वेगवेगळ्या केसेस आहेत टिमकी म्हणून नागपूरमध्ये आपण बघितलं त्या ठिकाणीसुद्धा एका गतिमंद मुलीवर एका रात्रीमध्ये 2 सामूहिक बलात्कार झाला. या घटना ज्या कुठंतरी घडत आहेत त्याला चाप बसणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून बदलत्या क्राईमबरोबर मोडस ऑपरेंटी बदलणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला जेव्हा अशा घटना होतात त्यावेळेला फास्ट्रॅक कोर्टची मागणी केली जाते, पण आत्तापर्यंत किती फास्ट्रॅक कोर्टमधनं महिला आणि मुलींना न्याय मिळाला याची संख्या जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून आम्ही अशी मागणी करणार आहोत की SC ST ॲट्रॉसिटीच्या ज्या केसेस ज्याच्यासाठी स्पेशल कोर्ट्स केले गेलेले आहेत त्या पद्धतीने वुमन ॲट्रॉसिटीज आयडेंटिफाय केल्या पाहिजे. मग त्याच्यामध्ये 354 येईल, मग त्याच्यामध्ये 376 येईल, मग त्याच्यामध्ये 509 येईल, मग त्याच्यामध्ये 498A येईल की त्याचं काहीतरी जे नामवंत किंवा आपण काय म्हणू त्याला पारंगत जी लोकं आहेत त्यांनी एकत्र बसावं, काहीतरी फ्रेम करावं आणि वुमन ॲट्रॉसिटीजच्या अंडर या अशा घटना येतील ज्याला अँटिसिपेटरीसुद्धा सहजासहजी मिळू शकणार नाही. अशा पद्धतीचा जर आपण येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चितपणे तरतूद केली तर मला विश्वास आहे की या घटनांना कुठंतरी आळा केला जाईल. प्रत्येक सरकारच्या काळामध्ये महिला मुलींवरती अत्याचार होतात. उद्या भाजपचं सरकार आल्यानंतर हे सगळं एका मिनिटात बंद होणार आहे असा माझा मुळीच दावा नाही, परंतु ते सरकार त्या वेळेला अशा घटनांवरती भूमिका काय घेतं हे महत्त्वाचं असतं. दुर्दैवाने या आत्ताच्या असलेल्या सरकारमध्ये पहिल्या दिवसापासून आपण बघतोय की हेच ते पुणे पोलीस मुख्यालय आणि इथंच त्या संजय राठोडची केस, आजपर्यंत FIR नाही, तेच मेहबूब शेखचं प्रकरण, तेच औरंगाबादचे पोलीस, कशी बीसमरी झाली, कसे औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले, अशा बऱ्याच घटना मला सांगता येतील. आणि त्याच्यामुळे FIR न होणं,
एकंदरीतच संशयास्पद भूमिका पहिल्यापासून आणि त्यामुळेच की सरकारच्या या अशा वागणुकीमुळे कुठंतरी या विकृतांना बळ मिळतंय की काय असं म्हणायला पूर्ण वाव आहे. पहिल्यांदा राज्यातल्या मंत्र्यांवरती बलात्कारांचे आरोप केले गेले हे आपण बघितलं, त्यामुळे या सरकारचं नक्की अभय किंवा नक्की शक्ती कोणाला देणार आहे याच्याबद्दलची भूमिका जी आहे ती अतिशय संशयास्पद आहे. राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडू नये हा सामाजिक प्रश्न आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांसोबत आम्हीसुद्धा, जरी आम्ही विरोधी पक्षामध्ये असलो तरीसुद्धा हा सामाजिक प्रश्न आहे, आम्ही सगळे एकत्र यायला तयार आहोत. एकत्रितपणे एखादा प्लान त्या ठिकाणी राबवला पाहिजे, त्या ठिकाणी काउन्सिलिंग व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे. या ठिकाणी आम्ही बोलतो आहे, सरकार पण बोलत असेल, पोलीस बोलत आहेत, पण ज्या क्लासमध्ये हा प्रकार घडला आहे ते रिक्षावाले, ते कुली, ते तिकडे असणारी लोकं का, त्यांच्यापर्यंत हा मेसेज जातो आहे, त्यांना कळत आहे की या प्रकरणाचं गांभीर्य काय, किती लोकांना पकडलं गेलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं आहे की खालपर्यंत हा मेसेज आम्ही आहोत, पोलीस आहेत आणि ते कोणालाही बक्षणार नाही अशा पद्धतीचा एक स्ट्रॉंग मेसेज वरपासनं खालपर्यंत गेला पाहिजे. आणि मला वाटतं तेव्हा कुठंतरी या विकृतीला आळा बसेल असं मला वाटतंय.